Jim Zelensky. तर मित्रांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की बरोबर पॅकिंग नव्हतं, म्हणजे पूर्णपणे बॉक्स जो होता तो पूर्णपणे ओपन होता. मी ऍक्च्युली गडबडीमध्ये ते घेतलं होतं. मला वाटलं की बाहेरचा बॉक्स वगैरे पॅक वगैरे नसेल कदाचित, किंवा काहीतरी इश्यूज असतील, म्हणून मी जास्त काय बघितलं नव्हतं. मी ते घरी ठेवलं होतं. जेव्हा मी ओपन करायला घेतलं तेव्हा बघितलं तर जवळपास आतली लाईट रिंग असेल, त्याचा स्टँड असेल, किंवा त्याचा छोटा ट्रायपॉडच नव्हता अगदी. म्हणजे इथंपर्यंत ह्या गोष्टी होत्या. तर आज बघताय तुम्ही हे कसं पॅकिंग झालेलं आहे. भला मोठा हा बॉक्स आलेला आहे पॅकिंग करून, आणि आपली जी काही वस्तू आहे ती बरोबर आहे का आपण बघूया. आणि ऍक्च्युली तुम्हाला मला सांगायला आवडेल की माझा 21 मेला बर्थडे झाला, तर माझ्या मित्रांनी हे मला गिफ्ट केलेलं आहे लाईट रिंग. तर ओपन करूयात आपण, अनबॉक्सिंग करून घेऊया. मोठ्या बॉक्स मध्ये एक छोटा बॉक्स आहे मित्रांनो, लाईट रिंग मधलं स्टँड आहे. आणि हा असा बॉक्स दिलेला आहे त्यांनी. ऍक्च्युली हा एकदम फुल पॅक वगैरे व्यवस्थित आहे. तर बघूया आता ह्याच्यामध्ये प्रोडक्ट. मित्रांनो, या बॉक्स मध्ये अजून काही बॉक्सेस आहेत पण ते पूर्ण व्यवस्थित पॅक वगैरे आहेत. हे बघा मित्रांनो, हा छोटासा ट्रायपॉड आहे जो की पहिले जे प्रोडक्ट मला दिलं होतं त्याच्यामध्ये अजिबात नव्हता. जेव्हा प्रोडक्ट ओपन केलं तेव्हा मी बघितलं तर ते मी म्हटलं याच्यामध्ये छोटा ट्रायपॉड दिसत नाही आहे, तर मला थोडीशी तेव्हा शंका आली होती. पण आत्ता एक्झॅक्टली हे जेव्हा मी प्रोडक्ट अनबॉक्सिंग करतोय तेव्हा मला लक्षात येते की पहिलं जे प्रोडक्ट दिलं होतं ते कम्प्लिटली म्हणजे फसवणूकच थोडक्यात. आता ऍक्च्युली ह्यात कोणाची चूक आहे काय आहे मला माहिती नाही, पण फ्लिपकार्टकडून घेतलं म्हटल्यानंतर फ्लिपकार्टकडूनच ही चूक झालेली आहे. म्हणजे कुणीतरी ते रिटर्न कदाचित दिलं असावं आणि तेच प्रोडक्ट मला कुठल्या तरी एका वेगळ्या बॉक्समध्ये पॅकिंग केल्यानं तसंच मला ते खपवलेलं आहे. ॲक्च्युली माझं ते डोक्यात थिंकिंग थोडंसं म्हणजे मला शंका आली आणि मी ते रिटर्न केलं म्हणून बरं झालं. आणि त्याच्या बदल्यात हे नवीन प्रोडक्ट आलेलं आहे. हा छोटासा ट्रायपॉड टाईप आहे, म्हणजे जर तुम्हाला स्टँड वगैरे वापरायचं नसेल तर हा छोटासा ट्रायपॉड वापरून तुम्ही लाईट रिंग वगैरे हे करून शूट करू शकता त्याच्यामध्ये. हे स्टँड आहे मित्रांनो, हे असं स्टँड आहे. पूर्णपणे असं ओपन होते. हे साधारणतः 5-5.5 फुटापर्यंत जात. त्याची उंची जवळपास 5 फुटापर्यंत आहे मित्रांनो, त्यामुळे तुमची जी काही हाईट आहे त्याला ते ॲडजस्टेबल होऊ शकतं, किंवा अगदी छोटं तुम्ही स्टूलवर वगैरे बसून जरी शूट करणार असाल तर ते उपयोगी पडतं आपल्याला. त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे तो आय थिंक मला वाटतं हा इथं बसत असेल. बरोबर, हे इथं तुम्हाला लावून त्याच्यावर लाईट रिंग. आता हा जो तुम्ही आता छोटासा जो काही पार्ट बघितला तो ऍक्च्युली जुन्या प्रोडक्टमध्ये मला अजिबात मिळाला नव्हता. मी जेव्हा ती रिंग इथं डायरेक्ट सेट केली तेव्हा ती रिंग कम्प्लिटली अशी हलत होती. म्हणजे याचा अर्थ काय की समजा चुकून ती पडली आणि फुटली तर ते केवढ्याला पडणार होतं.
आणि ऍक्च्युली त्यासाठीच त्या रिझनसाठीच मी ते परत दिलं होतं. आणि जेव्हा हे नवीन प्रोडक्ट आलं तेव्हा बघितलं तर हे असं एक छोटस गॅजेट आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं. आणि या गॅजेटवर मग जेव्हा रिंग बसवली तेव्हा ती फिट आणि एकदम टाईट बसली होती. आता बघूयात आपण लाईट रिंग. मित्रांनो तर ही अशी लाईट रिंग आहे. तर अक्षरशः आता ह्याच्यामध्ये जे काही कव्हर दिले लाईट रिंगला ते पूर्वीच्या प्रोडक्टला नव्हतं, म्हणजे डायरेक्ट बॉक्समध्ये ओपनली लाईट रिंग होती. तर त्याच्यामुळेच मला समजलं की हे 100% काहीतरी आपली फसवणूक होती आणि आपल्याला कुणीतरी रिटर्न दिलेलं प्रोडक्ट दिलं आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही जे काही फ्लिपकार्टवरून वगैरे मागवून घेता तर त्या वस्तू व्यवस्थित पॅक आहेत का, किंवा व्यवस्थित त्याचं सगळे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत का. कारण बऱ्याचदा असं होतं की ऑर्डर देताना तुम्हाला तिथं बरेचसे प्रोडक्ट दिसत असतात पण जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हा तिथं थोडेसेच प्रोडक्ट आपल्याला अवेलेबल असतात आणि आपण ते बघत बसत नाही. आपल्याला वाटतं की ठीक आहे वा आले ना, आपण एक्साइटमेंटमध्ये असतो की बाबा ठीक आहे माझी कुठलं तरी प्रोडक्ट आपण ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे आणि ते आले म्हटल्यानंतर आपण परदेशी ओपन करून बघतो आणि मग आपण फसतो. पण ते इझिली ते लोक फसवतात. पण या फसवणुकीला बळी पडू नका. नक्की इथून पुढे जे काही प्रोडक्ट येईल ते व्यवस्थित तपासून घ्या आणि मुळात जर मी आता जसं गडबडी घेतलं तसं घेऊ नका. जर तिथंच जर तुम्हाला शंका वाटत असेल तर ते तिथल्या तिथं रिटर्न करा पण ते प्रोडक्ट घेऊ नका. कारण बऱ्याच वेळा असं पण होऊ शकतं की तुम्ही जर सांगायला गेल्यानंतर त्यांना तर ते कदाचित पटणार नाही. त्यात ऑनलाईन असल्यामुळे जर कुणी ऑलरेडी पे केले असतील किंवा कॅश दिली असेल तर ते नंतर परत वादाचे प्रसंग उद्भवतात आणि मग याच्यावर मग ठपका फ्लिपकार्टला मिळतो. तर त्यांनाही नुकसान आहे, आपलंही थोडंसं हे होतं चुकी असते. त्याच्यामुळे यात दोघांनाही फटका बसण्याची शक्यता असते. सो थोडंसं प्रोडक्ट घेताना विचार करून घ्या ऑनलाईन घेताना. तर ही लाईट रिंग आहे तर ही आपण आता सेट करूया. हे बघा हे जे आता जे काही एकदम स्मूथली हलते तर ती कम्प्लिटली अशी पूर्णपणे हलत होती. सो ते धोका धोका काय होतं कारण जर हे पडलं ना तर हे ह्याच्यावर ग्लास आहे, ही ग्लास डायरेक्ट फुटू शकते तर त्याची काळजी घेतली पाहिजे. हे जर फुटलं तर याचा काही चुकलं नाही, म्हणजे पूर्ण प्रोडक्ट ते तुमचं कम्प्लिटली वाया गेल्यासारखं आहे. तर हे आपण लावून बघूयात. आता मित्रांनो हे तुम्हाला मगाशी सांगितलं हे जे काय स्टँड असतं ते स्टँड कारण काय होतं अशा वेळेला जर समजा प्लग तुमचा इथं जवळपास आहे तर इथल्या इथं तुम्हाला शूट करावं लागलं असतं. ते जर तुम्हाला थोडस लांब आणि जर असं जर बॅकग्राऊंड वगैरे चांगला पाहिजे तर थोडस वायर जास्ती असल्यामुळे आपण लांब जाऊन शूट करू शकतो. लाईट्स बघूया. ह्यासाठी तुम्हाला हे असं USB पोर्ट सारखं कनेक्शन असतं. जो काही मोबाईलचा चार्जर आहे तर त्याला हे सेट होतं. तिथं पॅक केल्यानंतर असं डायरेक्ट तुम्ही प्लग मध्ये अटॅच करू शकता. हे सेट केल्यानंतर जेव्हा आपण प्लग सुरू करतो तेव्हा तिथं असे बटन्स दिलेले आहे. पहिलं जे आहे ते पॉवरचं बटन आहे, दुसरं आहे मायनस म्हणजे जी काही लाईट लागते तर त्याचा ब्राईटनेस जो आहे तो कमी जास्त करण्यासाठी हा इथं मायनस बटन दिलेला आहे. सेंटरला जो आहे तो असे दोन ॲरो दिलेले आहेत म्हणजेच की तुम्हाला लाईट जर चेंज करायची असेल तर तो मधलं बटन आहे आणि वरती आहे प्लसचं म्हणजेच तो ब्राईटनेस वाढवण्यासाठी बटन दिलेलं आहे. आता हा प्लग सुरू केल्यानंतर पहिल्यांदा आपण पॉवर ऑनचं बटन करूया. तर आता मित्रांनो तुम्ही बघितला तर हे आता लाईट ऑन झालेली आहे. नंतर मी लाईट चेंज करून दाखवतो. मला ही सेकंड नंबरची लाईट आहे आणि ही थर्ड नंबरची लाईट आहे. तर स्टार्टिंगला हा व्हाईट कलर आहे, त्याच्यानंतर हा थोडासा व्हाईट म्हणजे डल थोडासा व्हाईटला किंवा आपण जो काही म्हणतो तो किंवा आपण जो काही म्हणतो आयव्हरी टाईप वगैरे अशा टाईपचा हा कलर आहे.
सॉरी हा आयव्हरी टाइपचा कलर आहे, तो थोडासा व्हाईटला थोडासा कमी असा ब्राईटनेसचा कलर आहे आणि एकदम व्हाईट, असे तीन प्रकारचे कलर आहे. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, हा एक नंबरचा लाईट इफेक्ट आहे, हा दुसरा लाईट इफेक्ट आहे आणि हा तिसरा लाईट इफेक्ट आहे. आता याचा ब्राईटनेस जर म्हटला तुम्ही तर ह्याचा ऑलरेडी आता फुल ब्राईटनेस आहे. ह्याचं कमी करून तुम्हाला दाखवतो मी, जसं जसं तुम्ही एक 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 बटन माराल तसं तसं. हा सगळ्यात लो क्वालिटीचा ब्राईटनेस आहे. साधारणतः ब्राईटनेसचे टप्पे किती आहेत ते आपण बघूया. साधारणतः 8 वेळा प्लस बटन दाबल्यानंतर हा सगळ्यात मोठा ब्राईटनेस होतो आणि त्याच्यानंतर 7-6 असे खाली खाली 1 पर्यंत जी मला तुम्हाला मी लाईट दाखवली तर ती अशा पद्धतीची लाईट आहे. तर मित्रांनो, हे प्रोडक्ट खूपच छान आहे जे माझ्या मित्रांनी मला गिफ्ट केलं. डिजिटेक कंपनीचं हे प्रोडक्ट आहे आणि एकदम स्वस्त मध्ये आहे. जर तुम्हाला हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी नक्की तुम्हाला लिंक त्याची देईन. पण फक्त प्रोडक्ट घेत असताना एक खात्री करा की जेव्हा प्रोडक्ट तुमचं येईल तेव्हा ते नीट काळजीपूर्वक व्यवस्थित नीट बघूनच ते प्रोडक्ट तुम्ही घ्या, नाहीतर ते रिटर्न तिथले देऊन टाका. नाहीतर मला जसा प्रॉब्लेम आला तसा तुम्हालाही येऊ नये. तर मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.